हे गीत ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल मुलांनो की आपण टिफन ही कविता शिकणार आहोत. कवी विठ्ठल वाघ यांची टिफन ही कविता आपण शिकणार आहोत आणि त्याच्यासाठी म्हणून मी हे तुम्हाला गीत ऐकवलं, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे, जी काही शेतीची कामं दाखवलेली आहेत ती तुम्ही प्रत्यक्ष जर चित्रीकरणातून पाहिलीत, ते गीत प्रत्यक्ष ऐकलं पाहिलं, तर मग तुम्हाला आणखी छान प्रकारे ते शिकता येईल यासाठी. तर आधी आपण टिफनचं इथं मी लेखन दिलेलं आहे मुलांनो, ते पाहून घ्या. ते लेखन तुम्हाला करायचं आहे. आधी तुम्ही त्याची प्रस्तावना लिहून घ्या, त्याच्यानंतर हे शब्दार्थ लिहून काढा. शब्दार्थ झाले की मग ह्या टिपा लिहून काढा, त्यानंतर वाक्प्रचार व त्यांचे अर्थ लिहून काढा.
वाक्प्रचार आणि त्याचा अर्थच फक्त लिहायचा नाहीये, तर त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. त्यानंतर हा कवितेचा भावार्थ दिलेला आहे. तर हा पूर्ण कवितेचा, आधी कविता स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहून काढा आणि मग हा पूर्ण कवितेचा भावार्थ लिहून काढा. आणि सगळं कवितेचं जे स्वाध्याय लेखन पूर्ण झालं की मग पाठ करून तालासुरत कविता आधी पाठ करा आणि पाठ केलेली कविता न पाहता शेवटी लिहून काढा. ठीक आहे, तर हे कवितेचं लेखन मी तुम्हाला आधी दिलेलं आहे. आता आपण कवींविषयीची माहिती घेऊ. पहा मुलांनो, भाग चार आपण सुरू करतो आहोत. त्यातली 13वी कविता आहे टिफन. कवी आहेत विठ्ठल वाघ, 1945 जन्म. सुप्रसिद्ध कवी व लेखक. काळ्या मातीत मातीत पंढरीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी हे कविता संग्रह. अंधार यात्रा हे नाटक. डेबू ही कादंबरी. वराड बोली आणि इतिहास. वराडी म्हणी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. पेरणी, बैलांविषयीचे प्रेम, पावसाच्या दिवसांतील मातीचा सुगंध, शेतकऱ्यांचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेती कामाची लगबग, याचे वर्णन कवीने प्रस्तुत कवितेतून केले आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, मराठी ही जरी भाषा एक असली तरी त्याच्या बोली मात्र अनेक आहेत आणि त्यातलीच वऱ्हाडी ही एक बोली आहे. आणि मग या वऱ्हाडी बोली मधलं त्यांनी वऱ्हाडी बोली आणि इतिहास हे जे त्यांचं पुस्तक आहे, किंवा वऱ्हाडी म्हणी हे जे पुस्तक आहे, याच्यातून त्या भाषेतला एक वेगळ्या प्रकारचा गोडवा आहे जो तुम्हाला लक्षात येऊ शकेल. या कवितेमध्ये सुद्धा एक भाषेचा वेगळाच गोडवा आहे, बोली भाषेचा एक वेगळाच गोडवा आहे जो तुमच्या लक्षात येईल. आता हे जे मी गीत तुम्हाला दाखवलेलं होतं, या गीतामधून तुम्हाला एकंदरीत शेतीची काय काय कामं असतात, शेतकरी शेतीमध्ये काय काय कामं करत असतो, अत्यंत कष्टाची अशी ही कामं असतात, आणि मग ही कामं तुमच्या लक्षात यावीत. त्यानंतर शेतकऱ्याचं जीवन कसं असतं ते तुमच्या थोडक्यात लक्षात यावं, त्याच्यासाठी हे जे गीत दाखवलेलं होतं. त्याच्यामध्ये पहा, ही कामं पण दाखवलेली आहेत. पेरणी, की ज्या वेळेस नांगरणी केली जाते त्याच्यानंतर बियाणं जे टाकलं जातं त्याला म्हणायचं पेरणी. त्यानंतर बैलांविषयीचे प्रेम, बैल सुद्धा याच्यामध्ये गीतामध्ये दाखवलेली होती. पहा, तर या बैलांच्या माध्यमातून केली जाणारी शेती आणि या बैलांविषयी शेतकऱ्याच्या मनामध्ये असलेलं प्रेम, माया, जिव्हाळा, म्हणजे पशु पक्ष्यांविषयी सुद्धा यांना किती प्रेम असतं. माणसांविषयी तर असतंच असतं, पण पशु विषयी सुद्धा प्रेम असतं. पावसाच्या दिवसांतील मातीचा सुगंध, पाऊस, पर्जन्य, वृष्टी, तर या काळामध्ये या दिवसांमधला मातीचा जो सुगंध असतो आणि उन्हाळ्यानंतर जो पहिला पाऊस येणारा असतो त्यानंतरचा जो मातीचा सुगंध असतो तो अप्रतिम असतो. आणि शेतकऱ्यांचे स्वप्न, हा मग शेतकरी जो आहे तो कष्ट करतो, राबतो त्या मातीवरती, मेहनत घेतो, आणि मग त्या शेतकऱ्याचं जे स्वप्न असतं, हिरवं स्वप्न असतं त्याचं, की सगळीकडे शेती छान फुलावी, हे जे त्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे. त्यानंतर पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेती कामांची लगबग. पावसाचं आगमन म्हणजे पावसाचं येणं, मग पावसावरती आपली शेती अवलंबून आहे आणि त्यामुळे पाऊस येणार आहे म्हटल्यावरती या शेतकऱ्यांच्या कामाची इतकी लगबग सुरू होते. शेतीची कामांची लगबग म्हणजे घाई, हा अतिशय घाई असते. मग त्यांना अनेक कामं असतात, त्या सगळ्या कामांची लगबग, कामांची असलेली घाई दिसून येते, याचे वर्णन सगळं प्रस्तुत कवितेमधून केलेलं आहे. आता ही कविता प्रत्यक्ष आपण मुलांनो पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला मला सांगणं होतं की आता जी तुमची सेकंड युनिट टेस्ट होणार आहे, तर त्या सेकंड युनिट टेस्ट साठी जो भाग तिसरा आहे त्याच्यातल्या ज्या दोन कविता आहेत आणि एक स्थूल वाचन आहे, तर उजाड उघडे माळरा नाही आणि पुन्हा एकदा आणि वेनिस हे जे स्थूल वाचन आहे, हे जे तीन लेसन आहेत, तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा युनिट टेस्ट साठी. बारकाईनं वाचन करायचं आहे, पाठांतर कवितांचं तालासुरत करायचं आहे, आणि आतापर्यंत जे काही व्याकरण शिकवलेलं आहे तर ते सगळं व्याकरण व्यवस्थितरित्या तयार करायचं आहे. आणि युनिट टेस्ट साठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आता ही कविता जी आहे याचं लेखन पूर्ण करून ठेवा, कवितेचं वाचन करून ठेवा. कवींविषयी माहिती तर आपण घेतलेली आहेच आहे, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष ही कविता शिकूयात. ठीक आहे, धन्यवाद.